आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथे सोमवारी मेरा भारत स्वर्णिम अभियान. प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांच्या वतीने सोमवारी शिरोळात मेरा भारत स्वर्णिम हे अभियान राबवलं जाणार आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शिरोळ केंद्राच्या वतीने मनीषा बहनजी, अर्चना बहनजी यांनी पत्रकार बैठक घेऊन या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. देश महासत्ता बनवण्यासाठी तरुणांची भूमिका महत्वाची मानली जाते, यासाठी व्यसनमुक्ती चळवळीची आवश्यकता आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं. भारतामध्ये असं म्हटलं जातं की संपूर्ण विश्वापैकी ज्यादा युवाधन हे भारतामध्ये आहे, परंतु आज जेव्हा भारताला विश्वगुरूचा ताज घालण्याची वेळ आलेली आहे, तर हा जो युवा आहे, युवा पिढी ही नकारात्मकता, व्यसन, निराशा, डिप्रेशन, फॅशन ह्या गोष्टींच्या अधीन होत निघालेली आहे. आणि भौतिकतेचा सहारा घेऊन आपल्या भारतीय संस्कृतीच्या मूलभूत गुणांचा विसर पडत निघालेला आहे. त्यामुळं युवा ज्याच्याकडे म्हटलं जातं की तणाची आणि मनाची शक्ती ह्या युवा स्टेजमध्ये आहे, परंतु त्याचा तो सदुपयोग करू शकत नाही आणि तो सदुपयोग करण्यासाठी त्याला एका योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्याला दिशा दाखवण्याची आवश्यकता आहे. परिवर्तन करण्यासाठी तो सक्षम आहे. युवांना म्हटलं जातं की तो वृद्धांची काठी आहे, बालकांचा साथी आहे, परिस्थितींना झुंज देणारा आहे, आव्हानांचा स्वीकार करणारा आहे, अनिष्टतेला संपूर्ण नष्ट करणारा आहे. परंतु या त्याच्या क्वालिटींना पुन्हा उजागर करण्यासाठी त्याला त्याच्या जीवनाचं जे ध्येय आहे ते ध्येय पुन्हा त्याला त्याची जाणीव करून देणं किंवा त्याच्यासाठी त्याला सक्षम बनवणं यासाठी हे युवा प्रभाग कार्य करतं. आणि ही जी मोहीम, हे जे अभियान मेरा भारत स्वर्णिम भारत, या अभियानाचा पण हाच उद्देश आहे की युवकांच्या मध्ये जी कलागुण आहेत, जे सुप्त आहेत आज, परंतु त्या कलागुणांना पुन्हा विकसित करणं, त्यांच्यामध्ये मूल्यांची जोपासना करणं, सकारात्मक परिवर्तनाचं महत्त्व त्यांना पटवून देणं आणि त्यांच्या तणाच्या आणि मनाच्या शक्तीला समाज परिवर्तनाच्या विधायक कार्यासाठी उपयुक्त बनवणं आणि त्यासाठी युवाला आपलं मन किंवा मनोबल वाढवण्यासाठी राजयोगाचं महत्त्व, मेडिटेशनचं महत्त्व काय आहे हे पटवून देणं, अशा अनेक उद्देशांनी पूर्ण हे अभियान संपूर्ण भारतभर राबवलं जाणार आहे. सर्व राज्यांमध्ये या अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करून युवांना मार्गदर्शन केलं जाईल, युवांना सशक्त बनवलं जाईल की ज्याच्या आधारे वृद्ध आणि बालकही सशक्त बनतील, त्यांचंही सशक्तीकरण होईल आणि स्वपरिवर्तनापासून समाज परिवर्तनापर्यंत संपूर्ण एक परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. ज्या परिवर्तनामध्ये स्थायी सुख शांती असेल, जे परिवर्तन आपल्या समाजाला स्वर्णिमतेकडे घेऊन जाईल. आणि म्हणूनच या अभियानाचं नाव आहे मेरा भारत स्वर्णिम भारत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.